आज जेवणामध्ये काहीतरी बदल हवाय म्हणून आज मी करणार आहे बटाटा पुरी दोन बटाटे मी इथे उकडत ठेवलेले आहेत त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचंय पुरीसाठी तर त्यासाठी मी इथे एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलंय दोन चमचे रवा एक चमचा कोमट तेल टाकायचं त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं भाजीसाठी घ्यायचं थोडस तेल जिरं हिंग कांदा खेचलेली आलं लसूण आणि मिरची पेस्ट कढीपत्ता थोडं परतायचं नंतर त्यात धणेपूड गरम मसाला हळद परतायचं नंतर उकडून घेतलेले स्मॅश केलेले बटाटा यामध्ये घालायचं सगळं चांगलं मिक्स करायचं वरून टोमॅटो घालायचं चवीनुसार मीठ घालायचं भाजी एकदम सुकी होऊ नये म्हणून थोडस त्याच्या त्यावरती पाणी शिंपडायचे आणि झाकण ठेवून भाजी शिजवायची भाजी आपली तयार आहे आता ह्या शिजलेल्या भाजीवरती आपल्याला दालचिनी पावडर टाकायची चिमूटभर आणि काळी मिरी पावडर टाकायची पुरी साठी पीठ आपल्या तयार आहे त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि पुरे तेळामध्ये तळून घ्यायच्या भाजी आणि पुरीचं हे दोन्ही कामं झाल्यानंतर पुरी बटाटा खाण्यासाठी आपल्याला तयार आहे जे जेव्हा नेहमीचं जेवण करायला किंवा खायलाही कंटाळा येतो तेव्हा असं वेगळं आणि साधं सोपं असं कधीतरी बनवायला बरं वाटतं तुमच्याही आयुष्यात असा एखादा दिवस असेल जेव्हा असं वाटेल मला जेवण बनवायला खरंच कंटाळा आला आणि काहीतरी वेगळं खायचं तर ही बटाटा पुरी करून टाका आणि जरा प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा